चलो आज एक मतलब आम्ही सीएम रिलीफ फंडात थोडे चेक्स डेपॉझिट करपा खातीर हांव आयलो. दुसरी गोष्ट म्हजे सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट जे आसा ते सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट संबंद एक आम्ही काल परत आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केल्ली आशिल्ली ऑनरेबल युनियन मिनिस्टरा कडेन आणि त्या संदर्भात गोयचो टोटल जो अहवाल जो आसा आम्ही सादर केल्लो आसा. सिव्हील सप्लाय डिपार्टमेंटाच्या अंतर्गत ज्यो एफ पी एस प्रायसा बरोबरच जे ग्रोसरी शॉप्स जे आसात त्या ग्रोसरी शॉप्सांचेर सुद्धा आज कंप्लीट जो कडधान्य जे आसा किंवा ज्यो एसेन्शियल कॉमोडिटी जे आसा ते सगळे अवेलेबल संबंध गोंया भितर आसा तितून काय प्रश्न ना आणि हे सुरळीत आम्ही काम सुरू केले आसात. आता एक काही गोष्ट एक विषय आयो आशिल्लो की एक कन्फ्युजन झाला की ए पी एल कार्ड होल्डर्स आणि बी पी एल कार्ड होल्डर्स म्हणजे आमकां प्रायोरिटी हाऊस होल्डर पी एच एच होल्डर वाल्यांकू त्यांकांच म्हणपालो त्यांचो 5 फ्री दो दिल्लो आहा तेणी म्हणपालो त्यांकां रेशन कार्डाचो दिवं ना. आता तो जर तो व्हरपाकूच जर येवना तो त्याचे कितें गळ्यान घालतलो ना न्ही रे. आणि अजूनच तो टायम आसा न्ही 21 तारीख आमचलो 21 तारीख नंतर तुम्ही ह्यो सगळ्यो काही गोष्टी उलोवपाक शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींतल्यान थोडंसं सहकार्य करप म्हाका हे खूप आणि पयलीं जाणून घेवप पी एच एच म्हणल्यार कितें ए पी एल म्हणल्यार कितें ए वाय म्हणल्यार कितें ह्यो सगळ्यो काही गोष्टी जाणून घेवप हे खूप महत्वाचे आसा. लोक अननेसेसरी तिडकवतात आणि आपल्याचेर ते ओढून घेतात खरं म्हणजे ते एन्टायटल्ड नासना. आता हो विषय किती झाला लॉकडाऊना खातीर झाला असा पण हे सुरळीत वरपा खातीर माझे थोडेसे प्लॅन्स हांवें थोडेसे घातिल्ले असत वील कम ॲट द राईट.